मी समोर नमस्कार चांगलं आरोग्यच नसेल तर तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही रात्री जागरण करताय तर तुम्हाला हायपर टेन्शन लो बीपी हाय ब्लड प्रेशर डायबिटीज शुगर पोटाचे प्रॉब्लेम ऍसिडिटी आतड्यांचे प्रॉब्लेम डोक्यांचे प्रॉब्लेम डोळ्यांचे प्रॉब्लेम हार्मोनल इम्बॅलेन्स थायरॉइड हे सर्व आजार तुम्हाला घेरतात आज ना उद्या होणारच आहेत कारण की तुम्ही जर का तुमची लाईफस्टाईल नाही बदलली तर तुम्हाला ह्या गोष्टींना फेस करावा लागणार आहे स्ट्रेस डिप्रेशन एन्झायटी हायपर खूप राग येणं तुम्हाला चिडडेपणा वाढणं ह्या गोष्टी हे अति जागरणामुळे देखील होतात कारण की तुमच्या शरीरामध्ये जागरणामुळे असे हार्मोन तयार होतात जे हार्मोन्स आपल्याला हे आजार वाढवतात उद्भवतात ह्या हार्मोन्समुळे झोपताना कधी पण लाईट चालू नसली पाहिजे अंधार असला पाहिजे अंधारामध्ये असे हार्मोन्स आपल्या शरीरात तयार होत असतात जे आपल्या शरीराला हील करतात बॉडीला हील करतात लक्षात घ्या म्हणून झोपताना देखील मोबाईल पाहू नये झोपायच्या वेळेस लाईट बंद करावी लाईट आपल्या समोर नसावी लॅपटॉप वापरताय कारण की लाईट्समध्ये त्या हार्मोन्स तयार होत नसतात मित्रांनो म्हणून मानसिक आजार आजकाल सर्वात जास्त वाढलेले आहेत लहान मुलांमध्ये पण हे प्रकार खूप वाढलेले आहेत मुलं आईवडिलांचं काहीच ऐकत नाहीत आपलंच खरं करतात चिडचिडपणा वाढलेला आहे हायपर स्ट्रेस ह्या गोष्टी खूप वाढल्या आहेत म्हणून वेळेवरती झोपणं महत्त्वाचं आहे धन्यवाद